आज आपण घरच्या घरी पावभाजी मसाला कसा बनवायचा ते बघतो आहोत। अगदी सोप्पा आहे, घरच्या घरी थोड्या प्रमाणात तुम्ही बनवून ठेवू शकता। याच्यामध्ये पावभाजी, तवा पुलाव, नंतर भजीमध्ये पण हा मसाला वापरला तरी भजी पण छान होतात, आणि बऱ्याच ग्रेव्हीमध्ये पण तुम्ही हा छोलेमध्ये पण वापरू शकता, बऱ्याच ग्रेव्हीमध्ये सुद्धा हा मसाला वापरू शकता। तर पॅन इथे मी आता गरम करत ठेवला आहे। 4 चमचे धणे थोड्या प्रमाणात करते, त्यामुळे मी एकत्र भाजून घेते, तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर सेपरेट सेपरेट भाजा। 1 चमचा बडीशेप, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 4 चमचे धणे आणि बाकी सगळं 1-1 चमचा घेतला आहे। 1 मोठी वेलची, तेजपत्त्याची छोटा 1 पान आणि 1/2 घेतलंय अंदाजाने, दालचिनीचा 1 तुकडा एवढा, नंतर 4 लवंगा घेतले, 2 छोटी वेलची, 1 छोटा चमचा काळी मिरी, साधारण 15-20 असतील। आता हे आपण बारीक गॅसवरती हलवत भाजून घ्यायचं आहे। खरपूस भाजायचं आहे, खरपूस होईपर्यंत थोडस लाल, खूप लाल जाळून नाही टाकायचं। आता ह्याच्यामध्ये तुम्ही कलरसाठी लाल काश्मीरी मिरच्या पण टाकून भाजून घेऊन पावडर करू शकता, मी नाही टाकत आहे कारण जेव्हा भाजी बनवताना मी साधं लाल तिखट घेतलं आहे, भाजी आपण जेव्हा बनवू तेव्हा ॲडिशनल काश्मीरी मिरची पावडर वरून टाकून तुम्ही कलरचा अंदाज घेऊन तुम्हाला किती पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता, म्हणून मी ह्याच्यात टाकली नाही आहे काश्मीरी मिरची, तुम्हाला हवी तर टाकू शकता। पावभाजी बनवता हा मसाला आणि ॲडिशनल तुम्ही लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर वरनं टाकू शकता तिखटाचा अंदाज घेऊन। ह्याच्यात आता मी हे मसाले आणि ड्राय मिरची पावडर 5 चमचे घेतला आहे, 4 चमचे धने आहेत तर 5 चमचे मी लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा हळद घेतली आहे आणि 2 चमचे आमचूर पावडर घेतली आहे। ही मी लास्टला हे वाटून झाल्यानंतर हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। आता हे खरपूस होईपर्यंत, थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून मिक्सरला आपण पावडर करून घेणार आहोत। लालसर होईपर्यंत भाजून घेतल्या, हात लावून बघा असा चटका लागतो हाताला। आता ह्याचे आपण पावडर करायचे, खूप अशी बारीक मऊ झाली पाहिजे असं काही नाही, थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल कारण ही थोड्या प्रमाणात आहे, कारण ही चाळत बसणार, चाळून पण घेऊ शकता तुम्ही आणि परत एकदा मिक्सरला लावू शकता, थोड्या प्रमाणात आहे ही। आणि ह्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला लाल काश्मीरी मिरची, लाल तिखट भाजी बनवताना टाकायचंच आहे टेस्टसाठी। आता ह्याच्यात आपण हे सुके मसाले मिक्स करूया, लाल मिरची 5 चमचे, हळद 1 चमचा आणि 2 चमचे आमचूर पावडर, हे मिक्स करून थंड झाल्यावर एका बाटलीत भरून तुम्ही ठेवू शकता, बाहेर ठेवला तरी वर्षभर राहतो, फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल। पण पावभाजी आपल्याकडे रेग्युलर नाही, आपण कधी कधी बनवतो त्यामुळे थोड्या प्रमाणात असा बनवून ठेवायला हरकत नाही। बरं, हा मसाला तुम्ही बाकी इतर भाज्यांसाठी वगैरे पण, बटर चिकन वगैरे त्याच्यासाठी पण वापरला तरी छान टेस्ट येते। ह्याच्यामध्ये एक बटाट्याची जी आपण कात्र्या करतो, बटाटे कापून त्याच्यात हा मसाला जर मीठ घालून लावला आणि बटाटे फ्राय केली तव्यामध्ये, कात्र्या म्हणतो आपण त्याला, तर एवढ्या टेस्टी होतात ना, पाहिजे तर करून बघा। आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही कस्तुरी मेथी थोडी क्रश करून त्या ह्या मसाल्यामध्ये टाकून बटाट्याच्या कात्र्यांना लावून, बटाट्याच्या कात्र्या फ्राय तव्यात अशा तेल टाकून करून बघा, फार टेस्टी लागतात। पावभाजी मसाला तयार आहे, ह्याच्यात मी काश्मीरी मिरची ऍड नाही केली आहे, तुम्हाला हवी तर करू शकता। काश्मीरी मिरची मी पावभाजी बनवताना वरून टाकणार आहे कलर येण्यासाठी। हे आमचूर पावडर आहे, ती थोडी चांगली मिक्स करून घ्या। पावभाजी मसाला तयार आहे।